सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल, मी सहशिक्षक श्री व्ही एच रोडगे, विषय मराठी इयत्ता 10वी, लेक्चर 11, टॉपिक नेम आश्वासक चित्र। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आश्वासक चित्र ही कविता बघणार आहोत। सर्वप्रथम या कवितेतील घटक आहेत कवयित्री परिचय, कवितेचा आशय, शब्दार्थ आणि टिपा। आश्वासक चित्र म्हणजेच विश्वासार्ह, उत्साहवर्धक व प्रोत्साहक चित्र। या कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा, जन्म झाला 1960, स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका। त्यांचे निरन्वय, वेण्णा, स्त्रीगणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह, जे दर्पणे बिंबले, ओल हरवलेली माती हे कथा संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसुत, इंदिरा संत तसेच भैरू रतन दम्मानी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित केलेल्या आहेत। हा झाला कवयित्री परिचय। आता बघणार आहोत की या कवितेचा आशय, की प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीनं रेखाटलेलं आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास इथं व्यक्त केलेला आहे। कवितेतून व्यक्त झालेला विचार हा एक सार्वकालिक विचार आहे आणि स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही एक चिंतनशील अशी कविता आहे। कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले हे स्त्री पुरुष समानतेचं जे काही मूल्य आहे, हे सर्व मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशानेच पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे। तर आता ही एक जे काही आश्वासक चित्र ही कविता आहे, ही तीन चार कडव्यांची अशी कविता आहे। प्रत्येक कडवा आपण बघणार आहोत, प्रत्येक कडव्यांचा अर्थसुद्धा आपण समजून घेणार आहोत। तर बघा की तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधान भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर। बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात। मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे। अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते, त्याच्या मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा। मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तो तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची। ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील। मुलगा देतो चेंडू तिच्या हातात आणि मग अशा पद्धतीनं इथं कवयित्रीनं एक मुलगा आणि एक मुलगी असं ते दृश्य बघा चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे। आणि ही दुपारच्या वेळी ऊन तापलेलं आहे आणि आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला तरी खेळती आहे, हे दृश्य कवयित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिलेली आहे। आणि बघा की लहान मुलं आजही खेळामध्ये एवढी काही मग्न असतात की त्यांना उन्हाचं किंवा पावसाचं काहीही भान नसतं। आणि अशाच पद्धतीने एका सावलीच्या आडोशाला दुपारच्या वेळी भरवून तापलेलं आहे, आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला तरी खेळती आहे आणि हे दृश्य कवयित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिलेली आहे। हा झाला या पहिल्या कडव्याचा अर्थ। नंतर काय सांगते कवयित्री, काय म्हणतात, ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळती आहे। भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा संसाराचा खेळ, नाही का, लुटूबुटीचा लहान मुलांचा हा जो काही खेळ असतो तो खेळ। ती मुलीला, ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत निजवती आहे। बाळाला आई मांडीवर घेऊन निजवते, तसे ही लहान मुलं बघा की आपल्या आई वडिलांचं किंवा मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात। ज्या पद्धतीनं आपली आई स्वयंपाक करताना बाळाला थोपटत थोपटत झोपी घालते निजवते, त्याच पद्धतीनं इथे चित्रातील ही मुलगीसुद्धा तशाच पद्धतीचं कृत्य करत आहे। नंतर ती भात शिजवण्यासाठी आधानाचं पातेले काय करते, चिमुकल्या गॅसवर ठेवते आणि तिचा हा लुटूपुटीचा संसार काय आहे सुरू आहे। तेव्हा मात्र बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडवून पुन्हा नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळतो आहे। आणि मग हे जेव्हा मुलगी त्या मुलांकडे बघते तेव्हा मुलीला थोडंसं कौतुक वाटतं आणि मग मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकाने पाहते।
अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून झेलण्याचे कौशल्य तिला दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते आणि मग मुलाला वाटते की या मुलीला माझा चेंडूचा खेळ जमणार नाही, की माझ्यासारखा किंवा आमच्या पुरुषांचा खेळ आहे हा तिला काही जमणार नाही. तेव्हा हसून तो तिला म्हणतो, काय म्हणतो, की तू फक्त काय कर, छानपैकी पाले भाजीच बनव, म्हणजे मुलींचं जे काही कार्य आहे तेच तू कर, हे चेंडू खेळणं वगैरे आमचा पुरुषी खेळ तुला जमणार नाही. भातुकलीचा खेळ, भाजी करणे हे तुझे काम, तुला पुरुषी कामे काही जमणार नाहीत. मग मुलगी त्याला म्हणते की मी दोन्ही कामे, स्त्रीची व पुरुषांची, मी दोन्ही कामे काय करेन एकाच वेळी करू शकते, तू करू शकशील का, तू करू शकशील का, आमची कामे तू करू शकशील का, आम्ही तरी मात्र दोन्ही कामे एकदाच करू शकू आणि मग तू स्त्रीची कामे करशील. मुलगा स्वतःच चेंडू तिच्या हातात देतो आणि मुलगा मग स्वतःच चेंडू काय करतो तिच्या हातामध्ये देतो. तर बघा आता की उंच उडवलेला चेंडू मग काय होतो, आभाळाला शिवून नेमका काय होतो, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित, तशी हसून म्हणते ती, आता तू मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी आणि मग हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. आणि मग अशा पद्धतीनं मुलगी चेंडू उंच उडवते आणि मग तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो. आणि मग अशा पद्धतीनं तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो. मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते हे पाहून मुलगा मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहतो, की खरोखर किती आश्चर्याची गोष्ट आहे की हिने हा उंच असा चेंडू वर आकाशाकडे उंच उडवून काय केलेलं आहे, आपल्या ओंजळीत झेललेला आहे. आणि मग आपल्यासारखाच तिने चेंडू झेलला हे पाहून मुलगा चकित होतो. मग मुलगी मुलाला म्हणते, काय म्हणते, की आता तुझी पाळी, तू माझे काम करून दाखव, आता तुझी पाळी आली, तू माझे काम करून दाखव, हे बघ मी तुझे काम करून दाखवले की नाही. मग मुलगा चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो, प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो आणि मग भाजी करण्यासाठी काय करतो, तो टोप शोधतो भाजी करण्यासाठी, इकडे तिकडे तो पातेले शोधतो. आणि मग कवयित्री म्हणतात की या तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता काय करेल, आता बघा घर सांभाळणे ही हळूहळू शिकेल, हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामेसुद्धा आता काय करेल, तो शिकेल. आणि मग अशा पद्धतीनं माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र, उद्याच्या जगाचं जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, आणि ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. आणि अशा पद्धतीनं शेवटी कवयित्री काय इच्छा व्यक्त करतात, की माझ्या घराच्या खिडकीतून मला या भविष्यातल्या जगाचे विश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसते आहे. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असे मला वाटते आहे, नाही का, भविष्यातल्या जगामध्ये. आणि मग भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून इथं प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा म्हणजे स्त्री पुरुषांचा हातात हात एकमेकांच्या हातात असेल, आणि ज्या हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहाने काय होतील, सहज एकत्र विसावलेले असतील, म्हणजेच स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल. आणि मग अशा पद्धतीनं कवयित्रीला जे काही भविष्यात जे काही प्रश्न किंवा स्वप्न होतं ते निश्चित आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काय करत आहे, लढत आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये ती कार्यरत आहे. अलग लक्षामध्ये मग कुठलंही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ती पुरुषांच्या बरोबरीनं काय करत आहे, लढत आहे. आणि यावरूनच आता ही स्त्री पुरुष समानता इथे आपल्याला काय झालेली आहे, इथे दिसून आलेली आहे. अशा पद्धतीनं या चार पाच कडव्यांमधून कवयित्री निर्जा
यांनी आपल्याला हेच दाखवून दिलेलं आहे. शिव स्त्री पुरुष समानतेचं जे काही मूल्य आहे हे मूल्य इथं विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीनं रुजवल्या जाईल हेच रुजवण्यासाठी ही कविता इथे आपल्याला अभ्यासासाठी टाकलेली होती. अशा पद्धतीनं ही कविता इथे संपली. तर पहिल्या कडव्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, दुपारच्या वेळी ऊन तापलेलं आहे, आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला तरी खेळती आहे, हे दृश्य कवयित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिलेली आहे. आता ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळती आहे, ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत निजवती आहे, बाळाला आई मांडीवर घेऊन निजवते तसे. नंतर ती भात शिजवण्यासाठी आधानाचं पातेलं चिमुकल्या गॅसवर ठेवते. म्हणजेच यावरून असं दाखवून दिलं की तिचा लोटूपोटीचा जो काही संसार आहे तो संसार सुरू आहे. बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडवून पुन्हा नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळतो आहे, नाही का. मग मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकाने पाहते. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून झेलण्याचे कौशल्य तिला दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते. मुलाला वाटते त्या मुलीला माझा चेंडूचा खेळ जमणार नाही, तेव्हा हसून तो तिला म्हणतो तू छानपैकी फक्त पालेभाजी बनव, भातुकलीचा खेळ भाजी करणे हे तुझेच काम आहे, तुला पुरुषी कामे जमणार नाहीत. मुलगी त्याला म्हणते मी दोन्ही कामे करू शकते स्त्री पुरुषांची, परंतु तुम्ही मात्र करू शकणार नाहीत, एकाच वेळी करू शकते पण तू करू शकशील का, तू स्त्रीची कामे करशील. मुलगा स्वतः चेंडू तिच्या हातात देतो आणि मग मुलगी चेंडू काय करते उंच उडवते. तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो. मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते हे पाहून मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो आणि आपल्यासारखाच तिने चेंडू झेलला हे पाहून मुलगा चकित होतो. मुलगी मुलाला म्हणते आता तुझी पाळी तुझी वेळ आलेली आहे, तू माझे काम करून दाखव. तेव्हा मुलगा चिमुकल्या गॅस समोर मांडी घालून बसतो आणि प्रथम दोन्ही हाताने थोपटत बाहुलीला काय करतो तो निजवतो. मग भाजी करण्यासाठी काय करतो तो टोप शोधतो. मग कवयित्री म्हणतात की तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणे ही आता काय करेल हळूहळू शिकेल आणि हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामे ही काय करेल आता शिकेल. आणि माझ्या या घराच्या, कवयित्री म्हणतात की माझ्या या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या या जगाचे विश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसते आहे. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असे मला वाटते आहे आणि या भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात इथं प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा म्हणजे स्त्री पुरुषांचा हात एकमेकांच्या हातात असेल आणि ज्या हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल. अशा पद्धतीनं इथं विश्वासक चित्र ही कविता काय झालेली आहे संपलेली आहे. या कवितेतील जे काही कठीण शब्दांचे अर्थ आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, आश्वासक म्हणजे विश्वासार्ह उत्साहवर्धक प्रोत्साहक, आडोशाला म्हणजे आश्रयाला झरोक्यातून खिडकीतून, येवल्याशा म्हणजे चिमुकल्या, गॅसवर म्हणजे गॅसच्या चुलीवर, कसब म्हणजे कौशल्य कुशलता, पाल्याची भाजी म्हणजे पालेभाजी, शिवून म्हणजे स्पर्श करून, पातेलं टोप, घर सांभाळणं म्हणजे घराची देखभाल करणे, संसार चालवणे, वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात, विसावेल म्हणजे विश्रांती घेईल जोडीनं सोबतीनं, अशा पद्धतीने यामधील टिपा आहेत. आधान, आधान म्हणजे भात शिजवण्यासाठी आधी तापवायला ठेवलेलं पाणी. भातुकली म्हणजे लहान मुलांचा लुटूपुटूचा खोटा खोटा खेळ, संसाराचा खेळ. आता अशा पद्धतीनं इथे आश्वासक चित्र ही कविता संपलेली आहे. आता नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत आता आप्पांचे पत्र. थँक्यू.